पायाभूत सुविधा आणि वाहतुकीसाठी अठ्ठावीस हजार सहाशे पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याकरता साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर हिंदू हृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तार केला जाणार आहे मुंबईतल्या मेट्रोचाही कप परड तर नेवीनगर असा विस्तार होणार आहे राज्य परिवहन महामंडळाच्या तीन हजार नवीन बसगाड्या आणि एकशे तीन स्थानकांच्या आधुनिकीकरण भांडवली अर्थसहाय्य दिलं जाईल गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारलं जाणार असून शिर्डी रत्नागिरी अमरावती आणि कोल्हापूर विमानतळांची कामं वेगवान होणार आहेत